ریاستی حکومت کی جانب سے تبادلوں میں بے قاعدگیوں اور سرپلس ٹیچروں کی تقرریوں کے معاملے میں ضلع پریشد دفتر پر ٹیچروں نے ایک احتجاجی دھرنا منظم کیا۔ دو سال کے وقفے کے بعد حکومت کی جانب سے ضلع پریشد ٹیچرز کے تبادلے عمل میں آئے۔ اس مرتبہ پہلی بار آن لائن سسٹم کے تحت تبادلوں کی کارروائی عمل میں آئی۔ تبادلوں میں بے قاعدگیوں، کرپشن اور اقربا پروری کے تدارک کے لیے آن لائن سسٹم کا سہارا لیا گیا تھا، جو کافی حد تک کامیاب رہا۔ بیشتر ضلع پریشد ٹیچرز تبادلوں کے عمل سے خوش ہیں، تاہم بعض کو اس سے شکایت بھی ہے۔ ان میں زیادہ تر وہ ٹیچرز ہیں جن کے شوہر یا بیوی ٹیچر ہیں۔ قاعدے کے مطابق میاں بیوی ٹیچرز کی تقرری 30 کلومیٹر کے دائرے میں ہی ہونی چاہیے، تاہم ان اساتذہ کا الزام ہے کہ ضابطوں کو بالائے طاق رکھتے ہوئے میاں بیوی ٹیچرز کو ایک دوسرے سے 200 کلومیٹر دور تبادلہ کیا گیا۔ اس کے علاوہ کئی خاتون ٹیچرز کا دور دراز کے پہاڑی، قبائلی اور دشوار گزار علاقوں میں تبادلہ کر دیا گیا۔ اس کے علاوہ سینکڑوں سرپلس اساتذہ کی تقرریاں بھی ہنوز عمل میں نہیں آئیں۔ احتجاجی ٹیچرز کے ایک نمائندہ وفد نے ضلع پریشد کے چیف ایگزیکٹو آفیسر سے ملاقات کی اور ان کے سامنے اپنے مطالبات رکھے۔ میں جیون پانڈنگ راؤ ورجے، ادھیکش مہاراشٹر راجیہ پراتھمک شکشک سنگھ ناندیڑ ضلع۔ ہمیں آج وستھاپت کرتی سمیتی چا وتی یا ٹھکانی دھرنے آندولنا بسلو آہوت۔ مہاراشٹر شاسنا چا گرام وکاس وبھاگانے یا ورشی چا جا بدلے کیلے آہت اتنت شکشکان چا گھور اسی پلونوک یا یا چا مدے جھالیلے کی पतिपत्नी एकत्रीकरणच्या बाबतीत अनेक वर्षापासून शासन जो निर्णय राबवतो ते यावेळेस जे पतिपत्नीचं एकत्रीकरण करण्याच्याऐवजी विस्थापन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। पती आणि पत्नीच्या मध्ये 200 किलोमीटरचं अंतर आहे। तसंच माहूर आणि किनवटसारख्या अत्यंत दुर्गम भागामध्ये महिला शिक्षकांना एकटीला जवळपास नेमणुका दिलेल्या आहेत। ज्या महिलांना आज महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणात महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत, तर याबाबतीत शिक्षक महिला शिक्षकांचा कुठलाही विचार न करता गरीब तांड्या वाड्या आणि डोंगरातून 10-10 किलोमीटर शिक्षिका कशा जाव्यात याचा कुठलाही विचार केला नाही। या राज्याच्या ग्रामविकास मंत्री माननीय मुंडेताई यांना आमची विनंती आहे की त्या स्वतः महिला आहेत आणि त्यांनी या महिला भगिनींचा हा जो अन्याय झालेला आहे हा दूर करावा। नमस्कार, मी अश्विनी विजय क्षत्रिय। आता या बदली प्रक्रियेमध्ये आम्ही पती पत्नी एका युनिटमध्ये असताना माझ्या पतीला त्या शाळेवर ठेवण्यात आलं आणि मला मात्र विस्थापित करून त्यांच्या शाळेपासून 45 किलोमीटर असलेल्या एका आडवळणी असलेल्या गावी टाकण्यात आलेलं आहे। वास्तविक मी 2-3 वेळेस NIC ला मेल केले गेले होते की मी गरोदर आहे, माझा विचार केला जावा, पण याचाही विचार या प्रक्रियेमध्ये केला गेला नाही। आतापर्यंत शासनाच्या निर्णयानुसार गरोदर माता, स्तनदा माता, विधवा महिला, अपंग महिला यांचा विचार केला जावा असं म्हटलं गेलं आहे, पण त्याचा कुठलाही विचार या बदली प्रक्रियेमध्ये केला गेलेला नाही आहे। महिलांना विस्थापित करून अशा दुर्गम ठिकाणी टाकलेलं आहे की ज्या ठिकाणी महिला पायी जाणं शक्य नाही, तिथं राहणं शक्य नाही। तिथले गावातले लोक खुद्द त्या महिलांना सांगतात की तुम्हाला या गावामध्ये राहणं शक्य नाही, कारण की आजपर्यंत त्या गावकऱ्यांनी कधी त्या महिलांना शिक्षिका म्हणून पाहिलेलं नव्हतं। त्या गावामध्ये आजपर्यंत एकही शिक्षिका कधी गेलेली नव्हती। अशा 15-20 वर्षांच्या काळामध्ये पहिल्यांदा महिला शिक्षकांना तिथं जॉईन व्हावं लागलेलं आहे। या व्यतिरिक्त अशा काही शाळा महिलांना दिल्या गेल्या आहेत की ज्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत आणि त्या महिलांना तिथं जॉईनही करून घ्यायला कोणी तयार नाही, तरी पण त्या ठिकाणी जावं लागतंय। तर या बदली प्रक्रियेमुळे खूप मोठ्या प्रमाणावर विस्थापितांची संख्या वाढलेली आहे। जरी यांनी आम्हाला पदस्थापना दिलेली असली तरी आमचे कुटुंब मात्र निश्चितच विस्थापित केलेले आहेत आणि ती पदस्थापना पूर्णपणे चुकीची आहे असं म्हणायचं आम्हाला। या आता या बदली प्रक्रियेतून आमचे या आंदोलनातून आमची एकच CO साहेबांना मागणी आहे, प्रशासनाला मागणी आहे की आम्हाला पुनश्च ज्या बोगसचे ज्या जागा भरल्या गेलेल्या आहेत ते बोगस जे लोक आहेत 1-2 मध्ये जे गेलेले आहेत तर त्यांना शिक्षा योग्य तो दंड करावा आणि तो त्यांच्या जागेवरती आम्हाला पुन्हा आमच्या नवऱ्याच्या जवळ किंवा योग्य त्या ठिकाणी पदस्थापना देण्यात यावी। सर्व महिलांना न्याय मिळावा, जे विस्थापित झालेले आहेत त्या महिलांना न्याय मिळावा अशी विनंती करते आणि जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आमचा विचार करण्यात यावा।